पुण्यात सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवानं मागच्या वर्षी 125 वर्ष पूर्ण केली. यामध्ये गणेशोत्सव तोच, मात्र कृती वेगळी हे आपण अनुभवलं. या कालावधीत ही परंपरा जपली तर गेलीच, पण काळानुसार त्यात बदल होऊन ती अधिकाधिक समृद्ध होत गेली. गणपती ही साक्षात बुद्धी आणि कलेची देवता. या देवतेचा उत्सव साजरा करताना अनेक जण वेगवेगळ्या कल्पना लढवतात आणि काही जण संदेशही देतात. काही ठिकाणी संदेश दिलाच जातो असं नाही, पण त्यांची कल्पकता दाद देण्यासारखी असते. अशाच काही आगळ्या वेगळ्या कृतींबद्दल यंदाच्या वर्षी पुण्याचा गणेशोत्सव साजरा होणार आहे याची उत्सुकता आहे बरं का. दगडूशेठ, महात्मा बाबूगेणू, मंडई, तुळशीबाग, शनिपार, पुण्याचा राजा, गुरुची तालीम या महत्वाच्या मंडळांनी कशा प्रकारे तयारी केली आहे यावर एक दृष्टिक्षेप टाकूयात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट उपाध्यक्ष, यंदाच्या वर्षी आम्ही गणेशोत्सवासाठी राजराजेश्वर मंदिर, केरळमधील हे मंदिर आहे, यावर्षी त्याचा देखावा यावर्षी उभा करण्यात आलेला आहे. मागील वर्षी 125 वर्ष होती, त्यामुळे मागील वर्षी आम्ही अक्षरधाम, दिल्ली येथील अक्षरधामाची प्रतिकृती उभारण्यात केली. तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पुण्यातला मानाचा चौथा गणपती. मी तुळशीबाग मंडळाचा उपाध्यक्ष विनायक कदम आपलं सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. यावर्षी तुळशीबाग मंडळाचं 158 वर्ष असून यावर्षी तुळशीबाग मंडळानं दरवर्षी नाविन्यपूर्ण काहीतरी कल्पना करत असतो आम्ही, आणि यावर्षी आम्ही गणपती बाप्पाच्या 5 किलोच्या चांदीच्या पादुका करत आहोत की भाविकांना गणपती बाप्पाच्या पायाच्या इथं दर्शन घेता येत नसल्यामुळे किंवा गणपती बाप्पा लांब असल्यामुळं भाविकांना थोडीशी नाराजी होती, त्यामुळं आम्ही ह्या वर्षापासून चांदीच्या पादुका तयार केलेल्या आहेत की जेणेकरून बाप्पाचं जागेवरनं मांडवामध्ये दर्शन घेता येईल. ह्या हिशोबाने ह्यावर्षीचं एक नाविन्यपूर्ण आहे. तसेच विसर्जनाला ह्यावर्षी आम्ही शेषनागाची भव्य अशी मूर्ती तयार करून 23 फुटाची ती आमचे अध्यक्ष विवेक खटावकर यांचे चिरंजीव विपुल खटावकर हे मागच्या वर्षापासून त्यांनी यावर्षी दरवर्षाची परंपरा चालू केलेली आहे. मागील वर्षी त्यांनी गरुड केला होता, यावर्षी त्यांनी शेषनाग 23 गाड्यावरनं 23 फूट हाईट असणारे आणि रुंदीला 18 फूट असणारे अशी शेषनागाची ही प्रतिकृती करणारे, त्याच्यावरती गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. हुतात्मा बाबूगेणू मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव पुणे, नवसाचा गणपती, अध्यक्ष बाळासाहेब मारणे. या ठिकाणी मी हुतात्मा बाबूगेणू मंडळ ट्रस्टच्या वतीने बोलत आहे. गेल्या वर्षी जो देखावा केला होता तो इंटरनॅशनल देखावा होता. व्हिएतनाम शहरातील अंकुरवाटचं मंदिर त्या ठिकाणी आम्ही केलं होतं आणि त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला होता. प्रसिद्ध सिने आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांनी तो साकार केलेला होता. ह्यावर्षीसुद्धा देखाव्याचं एक आगळं वेगळं स्वरूप आहे. 700 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला आणि त्यानिमित्त आम्ही ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि विठोबाचं मंदिर या ठिकाणी करत आहे. अतिशय असं भव्य हे मंदिर, काल्पनिक मंदिर आहे. 60 बाय 40 मंदिर आहे. उंचीला 60 फूट आहे, लांबीला 60 फूट आहे, रुंदीला 40 फूट आहे आणि आपण बघत असाल पाठीमागं त्या ठिकाणी काम चालू आहे. गेले 1 महिना हे काम या ठिकाणी चालू होतं आणि त्याच्या अगोदर नितीन देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओत कार्य केलं होतं. संपूर्ण देखावा हा फायबरमध्ये आहे. साधारण 40 पिलर आहेत, 80 कमानी आहेत आणि 30 फूट उंचीची विठोबाची प्रतिमा आहे. हे मुख्य आकर्षण या देखाव्याचं आहे. यंदाचं वर्ष आमचं 49वं आहे. पुढच्या वर्षी आमची 50वं वर्ष साजरं करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, मौर्या. शनिपार मंडळ ट्रस्ट, वर्ष 126. मी शेखर साळुंके, अध्यक्ष. यंदा आमचे मंडळ सत्यम शिवम सुंदरम
हा महादेवांवरती सगुण ते निर्गुण रूपावरती देखावा आपल्यासमोर ही कलाकृती सादर करीत आहे. यामध्ये महादेवांचे सगुण रूप, त्यांच्या अलंकारांचे विश्लेषण, शिवलिंगाचे विश्लेषण आणि त्यांच्या निर्गुण रूपाची अवस्था यावरती हा देखावा आधारित राहणार आहे. त्याचबरोबर गणपती हा दीपमहलमध्ये 500-600 ह्या ज्योतींमध्ये आम्ही दीपमहल साजरा करणार आहोत आपल्यापुढे. तरी आपण सर्वांनी ह्या देखाव्याचा आनंद घेऊन याचा प्रसादाचा लाभ घ्यावा. जय हिंद, जय गणेश, जय महाराज.